राज्यात सहकाराचे जाळे विणले गेल्यामुळे आर्थिक सुबत्ता आली. सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केल्यास कारखाने पुन्हा सक्षम होऊ शकतात असा विश्वास सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी व्यक्त केलाय. नाशिकच्या दिंडोरी कादवा सहकारी साखर कारखान्याच्या 45व्या गळीत हंगामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत तपासानंतर खरं काय ते स्पष्ट होईलच अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी व्यक्त केली आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले असता दरेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर घोटाळा निघाला तर करेक्ट टायमिंग असेल, जनता त्यावर शिक्कामोर्तब करेल असा टोला दरेकरांनी अशोक चव्हाणांना लगावला. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी सोशल मीडियावर वीर सावरकरांबाबत टीका केली होती. त्याच्या निषेधार्थ भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी कांदिवलीत जोडे मारो आंदोलन केलं. नितीन राऊतांविरोधात गुन्हा नोंद करावा अशी मागणी अतुल भातखळकरांनी केली आहे. मुंबईतल्या लालबागमधील अविघ्न इमारतीच्या 19व्या मजल्यावर लागलेली आग विझवली आहे. या इमारतीत फायर सेफ्टी असल्यामुळेच आग जास्त पसरू शकली नाही असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. कॉलेज सुरू झालंय परंतु विद्यार्थी संख्या कमी दिसतेय. विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस घेऊन झाले नाहीत त्या कारणानं विद्यार्थी संख्या कमी असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय. या पार्श्वभूमीवर मिशन युवा स्वस्थ ही विशेष लसीकरण मोहीम 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. भविष्यात ऑफलाईन परीक्षा घेण्याला प्राधान्य असेल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना ऑफलाईन एज्युकेशनची पुन्हा एकदा सवय लागली पाहिजे. भविष्यामध्ये ऑफलाईन एक्झामच घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. काही ठिकाणी ऑनलाईन घ्याव्या जर लागल्या, काही विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील तर ते नक्की आपण प्राधान्यानं बघू, परंतु ऑफलाईन एज्युकेशन सुरू झाल्यानंतर ऑफलाईन परीक्षाच होतील अशा पद्धतीची यंत्रणा विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी. कल्पिता पिंपळे हल्ला प्रकरण ताजा असतानाच ठाण्यात पुन्हा फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली. कल्पिता पिंपळेंची फक्त बोटं छाटली होती, तुझी तर मानच छाटेन अशी धमकी ठाणे पालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी काशीनाथ राठोड यांना देण्यात आली. धमकी देत नारळ विकणारा फेरीवाला अंगावर धावून आला. ठाणे पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या जवळच हा प्रकार घडलाय. फेरीवाला धोरण राबवणं गरजेचं आहे असं गटनेता भाजप मनोहर डुंबरे यांनी सांगितलंय. कोरोना काळात बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी बेस्ट काम केलंय, त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत चर्चा करणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे. कोरोनामुळे मनपावर आर्थिक ताण आलाय, त्याचा विचार करून बोनसबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. दिवाळी तोंडावर आली असताना मुंबईत फटाक्यांच्या आवाजाची चाचणी घेण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशननं ही चाचणी घेतली. सामान्य फटाके आणि ग्रीन फटाक्यांचा चाचणीत समावेश होता. या चाचणीत 2 फटाके वगळता इतर फटाक्यांची ध्वनी पातळी समाधानकारक आढळली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे पुन्हा दर वाढलेत. 35 पैशांनी दरवाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 112.78 रुपये लिटर आहे तर डिझेल 103.63 रुपये इतक्या दरानं मिळतं. दिल्लीतही पेट्रोल 106.89 रुपये आहे तर डिझेल 95.62 रुपये मिळणार आहे. स्वातंत्र्यदिनापासून विना हेल्मेट पेट्रोल बंदी झाल्यानंतर नाशिक शहरात आता 6 नोव्हेंबरपासून कुठल्याही शासकीय कार्यालयात विना हेल्मेट नो एंट्री असणार आहे. शिवाय पेट्रोल पंप परिसरातच विना हेल्मेट वाहनधारकांना प्रवेश निर्बंध घालण्यात आले. पेट्रोल पंप चालक आणि स्थानिक पोलिसांशी वाद घातल्यास संबंधितांवर चॅप्टर केस करण्यात येणार आहे. मुंबईतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारातील तांत्रिक अडचण दूर झाली आहे. सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर पगार वितरणाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. दिवाळीपूर्वी पगार द्यावा अशी मागणी शिक्षक संघटनांच्या वतीनं करण्यात आली होती. ठाण्याचा पाणीपुरवठा आज 24 तासांसाठी बंद करण्यात आलाय. ठाणे महानगरपालिकेच्या भिवंडी तालुक्यातील पिसे इथल्या पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेचं मशीन बसवण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी 24 तासांचा शटडाऊन जाहीर करण्यात आलाय. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा असं आवाहन पालिकेनं केलंय. मुंबईच्या काळा चौकीतील अभ्युदयनगरचा रखडलेला पुनर्विकास आता मार्गी लागणार आहे. 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर म्हाडा मुंबई मंडळ निविदा काढणार आहे. पुनर्विकासासाठी निविदा जारी करून विकासकाची निवड करण्यात येईल.
परदेशात फराळ पाठवण्यासाठी यंदा दुप्पट पैसे मोजावे लागतील. डोंबिवलीतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात फराळ परदेशी पाठवला जातो. यंदा फराळ पाठवणाऱ्या कुरिअर कंपन्यांनी कुरिअरचे दर दुपटीनं वाढवलेत, त्यामुळे डोंबिवलीतून अमेरिका, युरोप, इंग्लंड या देशात फराळ पाठवण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतील. काही देशात 1 किलो पदार्थ पाठवण्यासाठी तब्बल 600 ते 1000 रुपयांपर्यंतचा खर्च येतोय. आजपासून नाट्यगृह सुरू झाली आहेत. यानिमित्त भांडुपच्या कलाकार कट्ट्यातील कलाकारांनी आज चौकाचौकात जाऊन पथनाट्य सादर केली. प्रेक्षकांना पुन्हा नाट्यगृहांकडे वळवण्यासाठी, त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी कलाकार रस्त्यावरती उतरले. या पथनाट्यातनं त्यांनी सध्या नाट्यगृहांची आणि नाट्य कलाकारांची स्थिती यावर भाष्य केलंय. मालेगाव शहरात मनोरंजनाचं महत्वाचं साधन म्हणजे चित्रपटगृह. आजपासून थिएटर नाट्यगृह सुरू झाली आहेत, पण सिनेमॅक्स मल्टीप्लेक्समध्ये सध्या फक्त हॉलिवूडचे हिंदी सिनेमे दाखवले जात आहेत, त्यामुळे सकाळच्या शोसाठी 12 प्रेक्षक उपस्थित होते. येत्या दिवसात थिएटरला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसानीची रक्कम जमा होईल असं कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय. धुळ्यात किसान दिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच येणाऱ्या काळात पीक विमा किंवा ई पीक पाहणीबाबत अधिक सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती दादा भुसेंनी दिली. विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत महिला किसान दिनाचं औचित्य साधत जळगाव इथं संत शिरोमणी सावता माळी रयत बाजारास प्रारंभ करण्यात आला. या रयत बाजारात शेतकऱ्यांची उत्पादित केलेली पपई, मोसंबी, संत्री, चिक्कू, केळी, सीताफळ, भाजीपाला ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडनं खरेदी करता येणार आहे. 25 शेतकऱ्यांशी करार करण्यात आलाय. या माध्यमातून शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. कोथिंबीरीसारख्या अवघ्या 1.5-2 महिन्यांच्या कालावधीत येणाऱ्या पिकातनं शेतकऱ्यांना 4 लाखांचा नफा मिळालाय. संगमनेर तालुक्यातील अंबी खालसा येथील शेतकरी राहुल कान्होरे यांनी ही किमया साधली आहे. कान्होरे यांनी पहिल्या टप्प्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 2 एकर क्षेत्रावर, दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोथिंबीरीची लागवड केली होती. मक्यासह बाजरी आणि ज्वारी खरेदीला येवल्यात 1 डिसेंबरनंतर प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात 8 केंद्रांवर नावनोंदणी करण्यात येते. यामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे आणि 31 ऑक्टोबर पर्यंत नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. मनमाड, मालेगाव, नांदगाव, कळवण, सटाणा आणि देवळा परिसरात शेतकरी मजूर टंचाईमुळे हैराण झालाय. पावसामुळे उरली सुरली पिकं काढणीसाठी मजूर मिळत नाहीयेत. सध्या शेतातील कामं मजुरांअभावी ठप्प पडली आहेत. आवाच्या सभा मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीयेत. भंडाऱ्याच्या हरदोली गावात शेतकऱ्यांच्या धानाच्या पुंजण्याला आग लागली आहे. संपूर्ण धान जळून खाक झालंय. हरदोली येथील शंकर बिसने यांनी हलक्या वाणाची धान कापणी करून शेतातच पुंजणाचा ढीक तयार करून ठेवला होता. काल दुपारच्या सुमारास अचानक पुंजण्याला आग लागली आणि धान जळून खाक झालं. नेपाळमध्ये सध्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. यात आत्तापर्यंत 101 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 30 जण अजूनही बेपत्ता आहेत. गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं 2000 अधिक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. भात पिकाला या पुराचा मोठा फटका बसलाय. राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पुण्याचं किमान तापमान 16 अंशांच्या आसपास नोंदवण्यात आलं असून दिवाळीच्या आसपास आणखी हे तापमान कमी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. औरंगाबादच्या पैठणमध्ये गंभीर गुन्ह्यातील 3 आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. 2 दिवस पोलिसांच्या 12 पथकांनी या गुन्हेगारांचा शोध घेतला आणि त्यांना बेड्या ठोकल्या. आरोपींनी शेतवस्तीवर राहत असलेल्या मजूर कुटुंबातील घरावर दरोडा टाकला, मात्र मुद्देमाल जास्त मिळाला नाही म्हणून घरातील 2 स्त्रियांवर बलात्कार करण्यात आला होता. गोंदिया जिल्ह्यात महसूल विभागानं तेडवा वाळू घाटावर अवैध वाळू उपसा करणाऱ्या 13 ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे. गोंदिया तालुक्यातील बाघ नदीवर असलेल्या तेडवा वाळू घाट लिलावात नसून सुद्धा वाळूची दिवसरात्र उपसा केला जात होता, तर आज गोंदिया तहसीलदार यांनी वाळू घाटावर धाड टाकत 13 वाळूनं भरलेले ट्रॅक्टर जप्त करत महाराष्ट्र महसूल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चंदनाचं झाड तोडून प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन जाणाऱ्या परप्रांतीय महिलेस नाशिक जिल्ह्यातील वावी पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेकडनं 30 किलो चंदनाची लाकडं जप्त करण्यात आली आहेत.
उद्दी आर्शिवा असं या 29 वर्षीय महिलेचं नाव आहे. प्लास्टिकच्या गोणीत 1 फूट लांबीचं चंदनाच्या झाडाचं तुकडे घेऊन दोडीदापूर रस्त्यानं ती जात होती, तेव्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. जळगाव जामनेर इथं पोलिसांवर गावगुंडांचा हल्ला करण्यात आलाय. अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हा हल्ला करण्यात आला. जामनेर तालुक्यातील लोणी इथं ही घटना घडली आहे. या घटनेची क्लिप सध्या व्हायरल होतीये. अमरावतीच्या धामणगाव शहरात परसबागेत गांजाची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अवैधपणे गांजा शेती करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी 10 किलो गांजा जप्त केला. धामणगाव रेल्वे शहरात अवैध गांजा विक्रीची गुप्त माहिती मिळाली होती, त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फोनवर महिलेचा आवाज काढून पुरुषांना फसवणाऱ्या दोघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर फसवणुकीचे 20 गुन्हे दाखल आहेत. मनीष आंबेकर आणि अँथनी तैयप्पा जंगली अशी या दोघांची नावं आहेत. फोनवर महिलेचा आवाज काढत स्वतः डॉक्टर असल्याचं सांगून मेडिकल दुकानदारांकडनं औषधं मागवत होते आणि त्यांची फसवणूकही करत होते. दिल्लीतील डॉक्टरला फसवणाऱ्या तरुणानं यवतमाळमध्ये आत्महत्या केली आहे. संदेश मानकर असं या तरुणाचं नाव आहे. मुलीच्या नावे खोटं फेसबुक अकाउंट ओपन करून त्यानं दिल्लीतील डॉक्टरला फसवलं होतं. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती, मात्र जामिनावर सुटल्यानंतर त्यानं आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटद्वारे पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. छत्रपतींचा विचार म्हणजे